तुम्ही जर शहरात राहत असाल तर आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये मामाच्या गावाला किंवा आजोबाच्या गावाला किंवा आपल्या नातेवाईकांच्या गावाला जातोस, आणि जर आपण जर ग्रामीण भागात किंवा खेड्यात जर राहत असलो तर आपण काही कामानिमित्त किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरी शहरी भागामध्ये सुद्धा जात असतो. तर बघूया शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला काय फरक दिसतो ते. ग्रामीण भागामध्ये बघायचं झालं तर तिथली घरं ही विशेषतः मातीची, कुडाची, कौलारू, छपराची असतात. आणि जर आपण जर शहरी भागामध्ये बघायचं म्हटलं तिथली घरं ही सिमेंट, कॉन्क्रीट आणि बहुमजली किंवा दुमजलीपेक्षा जास्त अशी उंच उंच इमारतीची असतात. त्यानंतर जर ग्रामीण भागामधले रस्ते बघितले आपण तर हे कच्चे स्वरूपाचे असतात. आता त्यामध्ये बदल झाला आहे, परंतु साधारणतः ग्रामीण भागातले रस्ते कच्च्या स्वरूपात असतात आणि शहरी भागातले रस्ते हे डांबरी केलेले आणि अत्याधुनिक पद्धतीचे आपल्याला दिसायला मिळतात. त्याचप्रमाणे जर आपण ग्रामीण भागामधलं वातावरण जर बघितलं तर हे प्रसन्न आणि तिथं खूप सारी झाडं असतात, त्यामुळे आपल्याला आनंददायी वाटतं. परंतु शहरामध्ये आपल्याला काय दिसतं तर आता जी वाहतूक जी अति प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे फार मोठं प्रदूषण आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून जर बघायचं झालं तर खेड्यामध्ये ज्या वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा यांची अभाव आपल्याला जाणवतो किंवा कमतरता आपल्याला जाणवते, परंतु शहरी भागामध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स किंवा दवाखाने हे लोकांच्या सेवेमध्ये उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे जर पोशाखचा आपण विचार केला तर ग्रामीण भागातील लोकांचा पोशाख हा बंडी, धोतर किंवा लुगडे असतात बायकांचे, आणि शहरी भागातील हा पेहराव हा शर्ट पॅन्ट किंवा जीन्स, टी शर्ट या अत्याधुनिक पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतो. उद्योगाचा विचार जर करायला लागलो तर ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय आपल्याला जाणवतील, तर शहरी भागामध्ये आपल्याला कारखानदारी, नोकरी, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपल्याला दिसतील. तर आज आपण अशाच पद्धतीचे आपले गाव आणि आपले शहर यातील फरक या पाठातून समजावून घेणार आहोत.